पंढरपुरात एका अल्पवयीन मुलीला मद्यपात जून 5 जणांनी अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी सामूहिक अत्याचार घटनेतील पीडितेला व तिच्या कुटुंबाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसून विविध ठिकाणी महिलांवर होत असलेल्या अत्याचारच्या घटनेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहखाते अपयशी ठरले असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. राज्यातील महिलांची सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी सध्या ते राज्यभर दौरा करत असून पंढरपूर येथे आले असता त्यांनी सदर घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दिनेश खंडेलवाल, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पंढरपूर. नंतर मी पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करते, जेणेकरून संघटनेत काम करत असताना मला तालुक्यामध्ये जाता यावं, जिल्ह्यामध्ये जाता यावं आणि त्या ठिकाणी महिला काम करत असलेलं काम या माध्यमातून ही संघटना बांधता यावं. आज पंढरपूरमध्ये येण्याचं कारण म्हणजे आज इथली पक्ष संघटनेची महिला मीटिंग, पदाधिकाऱ्यांची गाठी भेटी आणि त्याचबरोबर प्रकर्षण आणि मुख्य विषय असला म्हणजे या ठिकाणी घडलेली सामूहिक बलात्काराची घटना. खरं तर ही सामूहिक बलात्काराची घटना ही इतक्या मोठ्या प्रमाणात घडत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या 4 दिवसापूर्वी 1.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. 1 महिन्याभरात 5 बालिकांवरती लैंगिक अत्याचार पिंपरी चिंचवडमध्ये घडले. मुंबईच्या महापौरांचाही तोच विषय आहे की त्यांनी त्या महिलेचा फक्त जाब विचारला, तक्रार केली म्हणून हात पिरगळला आहे. तशाच पद्धतीने वैजापूर जळगावमध्ये अतिशय 5 ते 6 वर्षाच्या 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले. अशा अनेक घटना घडत आलेत. भाजपचे एक पदाधिकारी आहेत की जे त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे की रिवॉल्व्हरचा दाग दाखवून त्यांनी बलात्कार केला आहे. नक्की ह्या ज्या घटना सांगतात, आमच्या पुण्यातल्या गोंजेमधली घटना तुम्हालाही माहीत असेल की त्यामध्ये राष्ट्रपतीने दयेचा अर्ज पेटळलेला असेल सुद्धा त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. राज्य सरकार 2 वर्ष त्या ठिकाणी दिरंगाई करते आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी. नक्की माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री महोदय आरोपींना पाठीशी का घालते आणि ज्यावेळेस आमच्या महिलांवरती अत्याचार होतात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होते, तर त्यांना न्यायाची भूमिका द्यायचं सोडून आरोपींना पाठीशी घालत असताना मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? आत्तापर्यंतच्या खात्यामध्ये सर्वात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्याचं खातं आहे. आमची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची मागणी, मुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, कारण की आत्तापर्यंत अपयशी ठरले. आणि अशीच घटना या पंढरपूरमध्ये घडत असताना मी त्या मुलीची भेट घेतली. तिला भेटल्यानंतर तिचे कुटुंबीय सांगतात की त्यांच्यावरती राजकीय दबाव टाकला जातोय की त्यांनी जी तक्रार केली ती तक्रार मागं घ्यावी. म्हणजे तिच्यावरती अत्याचार झाला आहे, त्यामध्ये आरोपींना शिक्षा व्हावी आणि ती कडक कारवाई व्हावी ही आमची मागणी असताना या ठिकाणी राजकीय दबाव टाकून त्यांना तक्रार मागे घ्यायला सांगतात. म्हणजे सर संबंधित त्यांच्याशी असलेल्या पक्षाशी संबंधित हे सगळे लोक यामध्ये आहेत. त्याच्यामुळे हा निर्णय यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की आमच्याकडे जे फोटो आहेत हे शिवसेनेशी संबंधित, भाजपचे संबंधित सगळे लोक आहेत. मग आमच्या त्या ठिकाणी असलेल्या नेत्या शिवसेनेच्या आजपर्यंत भेटायला आले नाहीत, त्या संदर्भात आवाज उठवत नाही आहेत, हे सगळेजण पुढे गेले. आणि खरं संरक्षणाची गरज त्या मुलीला, त्या मुलींच्या कुटुंबियांना आहे. आजसुद्धा ते कुटुंब खूप भयभीत झालेलं आहे आणि सातत्याने त्यांना तो दबाव टाकला जातो की तुम्ही तक्रार मागं घ्यावी, त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो. त्यांच्यावरती कडक कारवाई जर झाली नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी